मित्र हो नमस्कार. काल आज आणि उद्या अर्थात महत्वाच्या घडामोडी टाकूयात एक नजर. केबल आणि डीटीएच होणार स्वस्त, नव्या दरांवर ट्राय कडून विचार विनिमय सुरू. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला येणार अभिनेते संजय दत्त. अमित शाह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झाली बैठक. उत्तराखंडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. माजी मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक. ज्योतिरादित्य शिंदे, नितीश कुमार, मायावती यांनी घेतली अरुण जेटलींची भेट. कृत्रिम पावसासाठी अमेरिकन विमाने भारतात दाखल, सोमवारी पुन्हा होणार प्रयोग. आमदार दिलीप सोपल लवकरच शिवसेनेत दाखल होणार. एकनाथ खडसे भाजपाकडे मागणार उमेदवारी, बाहेरून आलेल्याला कशाला मोठेपणा केला सवाल. दिवाकर रावते यांच्या ताफ्याला अडचण केल्याच्या प्रकरणी परभणीत 400 ऑटो रिक्षावर कारवाई. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्ट पासून नंदुरबार येथून होणार सुरू, तर राष्ट्रवादीच्या शिवराज्य यात्रेचा दुसरा टप्पा 19 ऑगस्ट पासून पैठण येथून सुरू होणार. गणपतीपुळे येथील समुद्रात तिघांचा बुडाल्याने झाला मृत्यू, मृतदेहही सापडले. कोल्हापूरच्या शिरोळ मधील 3 गावांना अजूनही पुराचा वेढा. सांगली जिल्ह्यातील 42 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 75 रस्ते वाहतुकीसाठी झाले खुले. गोव्यातील जनावरांचे डॉक्टर्स पूरग्रस्त भागातील जनावरांवर करणार उपचार. पुणे मेट्रो करिता अल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार. दीपा मलिक, बजरंग पुनिया यांना खेलरत्न तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार जाहीर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला. मुंबईत मराठी सोशल मीडिया संमेलनाला सुरुवात, विनोद तावडे यांनी केलं उद्घाटन. आणि पंढरपुरात अल्पवयीन मुलीला दारू पाजून 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली 5 आरोपींना अटक.